नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. जगाला घोर लावणारा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकला आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकात ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आले, त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कारण कोरोनाच्या व्हेरियंटचा फैलाव व्हायला वेळ लागत नाही हे गेल्या 2 वर्षात वारंवार समोर आलं, त्यामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काय आहेत ओमायक्रॉनची लक्षणं, कसा रोखला जाणार आहे ओमायक्रॉनचा संसर्ग, कुणाला आहे या नव्या व्हेरियंटचा धोका, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत उंबळठ्यावर ओमायक्रॉन या खास शोमध्ये. ओमायक्रॉन आता महाराष्ट्राच्या उंबळठ्यावर आल्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. खरं तर ज्या 2 व्यक्तींना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे त्यांना सौम्य लक्षणं आढळून आली आहेत आणि त्यामुळेच घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. देशात ओमायक्रॉनचा शिरकाव. कर्नाटकात दोघांना ओमायक्रॉनची बाधा. महाराष्ट्राच्या सीमेवर ओमायक्रॉनचं संकट. जगाला घोर लावलेल्या ओमायक्रॉननं भारतात शिरकाव केलाय. कर्नाटकातील 2 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय, त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. जो 2 केस पाए गए हैं उन दोनों केसेस को ओवरऑल प्रोटोकॉल के हिसाब से मैनेज किया गया है, उनके कॉन्टैक्ट ट्रेस किए जा रहे हैं. आपने जैसे इससे पहले पूछा, केसेस माइल्ड थे, उनमें कोई सीवियर सिम्टम नहीं थे और ओवरऑल किया जा रहा है. ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसंच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. ओमायक्रॉन ग्रस्त देशातून आलेल्या प्रवाशांनी आरटीपीसीआर करणं आवश्यक असून कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांनी 7 दिवस घरी क्वारंटाईन राहणं आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. जो कंट्रीज एट रिस्क है वहां पर 72 घंटे से पहले वाले टेस्ट के अलावा भी अगर कोई यात्री वहां से आते हैं तो उनको कंपल्सरी आरटीपीसीआर टेस्टिंग एयरपोर्ट पर करानी पड़ेगी और अगर उनका रिजल्ट पॉजिटिव आता है तब क्लिनिकल मैनेजमेंट प्रोटोकॉल के द्वारा उनका इलाज किया जाएगा और उसके साथ ही उनका सैंपल जीनोमिक सीक्वेंसिंग के लिए भेजा जाएगा कि कहीं उसमें ओमिक्रॉन वेरिएंट तो नहीं है. इसके साथ ही अगर उनका टेस्ट नेगेटिव आता है तो हम उनसे रिक्वेस्ट करेंगे कि वह होम क्वारंटाइन में 7 दिन रहें और 7 दिन होम क्वारंटाइन में रहने के बाद 8वें दिन फिर से रीटेस्टिंग कराएं. जगातील जवळपास 29 देशात ओमायक्रॉनचा संसर्ग पसरलाय. आता त्यामध्ये भारताचाही समावेश झालाय, त्यामुळेच कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा अटकाव करण्यासाठी जगातील 30 देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे. तर काही देशांनी आपल्या सीमा परदेशी प्रवाशांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट घातक असल्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील देशांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तसंच या नव्या व्हेरियंट विषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेकडून केला जातोय. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी कोरोनाची लस प्रभावी आहे की नाही याविषयी संशोधक आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्या साशंक आहेत, त्यामुळे आजच्या घडीला जगभरात ओमायक्रॉनची भीती पसरली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतानं देखील खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नई चुनौती है, उसका भी मुकाबला कर रहे हैं, जोर से करेंगे. सारे टूल्स हैं हमारे पास मौजूद और जैसे मैंने कहा, पैनिक नहीं, भय नहीं, फियर नहीं, जिम्मेवारी. हम सब की जो जिम्मेवारी अब और बढ़ गई है कि इस फाइट में एक नई मोड़ आया है, एक नई चुनौती है, इसको हमने सब ने जिम्मेवारी से भी पूरा और जिम्मेवारी से पूरा करके लड़ाई करनी है. और सबसे बड़ी जिम्मेवारी सिटीजंस के लिए, नागरिकों के लिए है. देशातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते.
बुधवारी देशातील विविध विमानतळावर ओमायक्रॉन ग्रस्त देशातून तब्बल 3,476 प्रवासी दाखल झाले होते. त्या सर्व नागरिकांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. गेल्या काही दिवसात कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचं आढळून आलंय. अगर हम देखें कि 18 जिले आज भी देश में ऐसे हैं जहां पर की वीकली पॉजिटिविटी 5-10% के बीच में है, जिसमें मुख्यतः केरला के 9 जिले हैं, अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल, लद्दाख, मणिपुर, पुडुचेरी, सिक्किम, उत्तर प्रदेश और वेस्ट बंगाल से एक एक जिले हैं जहां पर की 5-10% के बीच में केस पॉजिटिविटी नोट की जा रही है. इससे भी अधिक संख्या में अगर हम देखें, ऐसे भी कुछ जिले हैं, 15 जिले देश में, जहां पर की केस पॉजिटिविटी यानी कि इन्फेक्शन का स्प्रेड 10% से भी ज्यादा है. गुरुवारी 2 डिसेंबरला देशात 9,765 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात कोरोनामुळे 477 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दिवसभरात 8,808 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजच्या घडीला देशात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्येत 740 भर पडली आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं आढळून आलंय. केरळमध्ये कोरोनाचे 5,405 नवीन रुग्ण आढळून आलेत. महाराष्ट्रात ही संख्या 767 इतकी आहे, तर तामिळनाडूत कोरोनाचे 718 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत. केरळमध्ये 403 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर महाराष्ट्रात 28, पश्चिम बंगालमध्ये 12 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. देशात कोरोनाच्या फैलावाची ही परिस्थिती असली तरी आजवर देशात 124,96,00,000 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 21,21,00,000 नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आलाय, तर 59,13,00,000 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलाय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. देश ने कोविड के वैक्सीनेशन कवरेज में नए आयाम स्थापित किए हैं. आप सबको अवगत है कि हमने कुछ ही समय पहले 100 करोड़ डोजेज एडमिनिस्ट्रेशन देश में किया था, और अब वह संख्या बढ़ते बढ़ते अगर हम देखें तो 125 करोड़ से अधिक देश में अभी तक हम डोजेज डिस्ट्रीब्यूट कर चुके हैं, एडमिनिस्टर कर चुके हैं, जिसमें मुख्यतः फर्स्ट डोज में 79.16 करोड़ डोजेज कवर हुई हैं, जिसके द्वारा देश की 84.3% एडल्ट पॉपुलेशन को हम फर्स्ट डोज कवरेज में कवर कर चुके हैं. इसी के साथ ही सेकेंड डोज कवरेज के अंतर्गत 45.92 करोड़ डोजेज देते हुए हमने देश की 49% ऑफ द एडल्ट पॉपुलेशन को फुल वैक्सीनेशन कवरेज के द्वारा कवर करने का आयाम स्थापित किया है. खरतर आता भारत ओमायक्रॉन वेरियंट पासून दूर होता, मात्र कर्नाटकात 2 रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा डेल्टा प्रमाणे ओमायक्रॉनचा देशभरात फैलाव व्हायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आपण पाहतोय ओमायक्रॉनमुळे जगाच्या जीवाला घोर लागलाय. अनेक देशांनी आपल्या सीमा बंद देखील केल्यात. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी बहुतेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावरही काही निर्बंध लादलेत, त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने नाराजी व्यक्त केली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जगभरात कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्हीच पहा. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आला आणि अवघ्या काही दिवसात या विषाणून अनेक देशांना अजगरी विळखा घातलाय. आज जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याचं बघायला मिळतंय. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत सुद्धा कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग वाढलाय. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आलाय. ती व्यक्ती नुकतीच दक्षिण आफ्रिकेतून परतली होती. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेचं धाबं दणाणून गेलंय. सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जी स्थिती आहे
त्याच्यामध्ये हे दिसून येते की काही लस घेतलेल्या लोकांना सुद्धा हा याचा संसर्ग झालेला आहे. तर पूर्वीपासूनच लस ज्यावेळी लसीकरण सुरू झालं त्यावेळीच आपण सांगितलेलं होतं बऱ्याच शास्त्रज्ञांनी आणि अनेक देशांच्या संस्थांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जरी लस घेतली तरी आपल्याला कोविडचा संसर्ग होऊ शकतो पण तो माइल्ड असेल, म्हणजे त्याचे जे संसर्ग झाल्यानंतरचे जे सिम्पटम्स असतात ते नॉर्मल असतील की ज्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुद्धा हीच स्थिती आहे. ओमायक्रॉनमुळे ज्या लोकांना संसर्ग झालेला आहे ते घरीच आहेत, फार कमी लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे प्रमुख आरोग्यविषयक सल्लागार डॉक्टर अँथनी फाउची यांनी ओमायक्रॉनला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे असं म्हटलंय. ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी अमेरिकेत अद्यापही प्रवास करणं सुरक्षित आहे असंही त्यांनी सांगितलं. पण प्रवासादरम्यान तसंच सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टर अँथनी फाउची म्हणाले. ओमायक्रॉनवर कोरोनाचं लसीकरण प्रभावी ठरण्याची शक्यता सुद्धा त्यांनी व्यक्त केली. कुटुंबातील सर्वांनी कोरोनाची लस घेतली असेल तर तुम्हाला कुटुंबासमवेत इनडोअर सुट्टीचा आनंद घेता येईल असंही मत फाउची यांनी व्यक्त केलंय. ओमायक्रॉनला घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं डॉक्टर फाउची म्हणाले. तर यासोबतच दुसरीकडे जो बायडन प्रशासनाला दुसऱ्याच एका चिंतेनं ग्रासलंय. जरी तुम्ही दोन लसीचे डोस घेतलेले असतील तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, काही अंशी हे बरोबर आहे. सध्या जी लस घेतलेल्या लोकांच्या मध्ये दोन लस घेतलेले लोक जर एकत्र आले तर त्यांच्याकडून एकमेकांच्या मध्ये संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरी गोष्ट तेवढीच काळजीवाहक आहे की लस घेतलेल्या लोकांना याचा संसर्ग होतोय मात्र त्यांच्यामध्ये त्याचे कोणतेही सिम्पटम दिसत नाहीये. ते जर ज्यांनी लस घेतलेली नाही अशा लोकांच्या संपर्कात आले तर कदाचित ते त्यांच्याकडचा विषाणू ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना संक्रमित करू शकतात. म्हणून लसीचे दोन्ही डोस घेऊन सुरक्षित होणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील जवळपास 60 लाख नागरिकांनी अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन डॉक्टर अँथनी फाउची यांनी केलं. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असला तरी लसीकरणामुळे तो धोका कमी होतो हे डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमणावेळी आढळून आलं होतं आणि असा दावा फाउची यांनी केला. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर आज संपूर्णपणे संशोधन करण्यात आलंय, त्यामुळे त्याचा मुकाबला कसा करायचा हे संशोधकांना माहिती आहे. लसीकरण न केलेल्या नागरिकांना डेल्टाचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना अमेरिकेकडे उपलब्ध असल्याचा दावा डॉक्टर अँथनी फाउची यांनी केलाय. मात्र ओमायक्रॉनवर अद्यापही फारसं संशोधन काही होऊ शकलं नाही, त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे असं फाउची यांनी म्हटलंय. थंड हवामानात कोरोनाच्या विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो, त्यामुळे मास्क वापरणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं याचं आवाहन त्यांनी केलं. मास्क वापरणं हे फार गरजेचं आहे. जो काही डेटा येतो आहे जगभरामधून, अगदी स्वीडन सारख्या देशाचा जर विचार केला की जिथं कोणतंही लॉकडाऊन न करता कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता त्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग याच्या या दोनच आधारे त्यांनी कोरोना फार चांगल्या प्रकारे कंट्रोल केला. पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये थोडाफार तिथं परिणाम दिसून आला होता, पण आता सध्या तिथं लस त्यानंतर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ह्या त्रिसूत्रीवरतीच संपूर्ण स्वीडन सारखा देश संपूर्ण 100% लॉकडाऊन फ्री आहे. अमेरिकेप्रमाणेच आता जपाननेही ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्यात. जपानने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन नियमावली सुद्धा लागू केली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय जपान सरकारने घेतलाय. गेल्या बुधवारी हे निर्बंध लागू करण्यात आले होते, मात्र परदेशात असलेल्या जपानी नागरिकांना मायदेशी परतायला अडचणी येऊ नयेत म्हणून जपानने आपला पूर्वीचा निर्णय फिरवून घेतला. एकीकडे दक्षिण कोरियात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झालाय. बुधवारी देशात 5,266 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आणि त्यामुळे खळबळ उडाली. सलग 2 दिवस कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता सुद्धा वाढली. खरं तर दक्षिण कोरियाने नुकतंच कोरोनाचे नियम शिथिल केले होते,
मात्र त्यामुळे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशातच आता ओमायक्रॉनचा धोका वाढल्यामुळे दक्षिण कोरियाची आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. दक्षिण कोरियात जवळपास 80.1% नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्यात आलंय. लसीकरणाचा दर चांगला असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात दक्षिण कोरियानं नवीन नियम लागू केले. परदेशातून आलेल्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. शुक्रवारपासून ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे, तर दक्षिण कोरियातील नागरिकांनाही या नियमांचं पालन करावं लागेल. दक्षिण कोरियात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 5 रुग्ण आढळून आले आहेत. नायजेरियातून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं आढळून आलंय. एकीकडे वेगवेगळ्या देशांना आंतरराष्ट्रीय प्रवासावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादायला सुरुवात केली असली तरी दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघांनी दक्षिण आफ्रिकेवर लावण्यात आलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली. मात्र आज जगातील सर्वच देशांनी ओमायक्रॉनची धास्ती घेतली आहे आणि त्यामुळेच हे असे कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. ओमायक्रॉनचा देशात शिरकाव झाला आहे, मात्र हा विषाणू रुग्णांसाठी किती धोकादायक आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. तसंच कोरोनाची लस त्यावर किती प्रभावी आहे याचाही उलगडा अजून झालेला नाही आहे. येत्या 2 आठवड्यात हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. ओमायक्रॉन किती घातक आहे याविषयी ठोस माहिती समोर आलेली नसली तरी त्याला रोखणं हे आपल्या हातात आहे. देशात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले 2 रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा कोरोना नियमांचं पालन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खरं तर या वर्षीच्या सुरुवातीला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे देशात एकच हाहाकार उडाला होता. देशात कृत्रिम ऑक्सिजनची गरज निर्माण झाली होती, तसंच रेमडेसिवीर आणि इतर औषधांच्या टंचाईचा सामना कोरोना रुग्णांना करावा लागला होता. डेल्टामुळे देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी देखील झाली होती. आता ओमायक्रॉनचा देशात शिरकाव झालाय. या विषाणूमध्ये 30 बदल झाल्यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे. या विषाणूच्या या नव्या प्रकारामध्ये स्पाइक प्रोटीन हा जो विषाणूचा भाग आहे त्याच्यामध्ये 30 हून अधिक बदल किंवा म्युटेशन झालेले आहेत. स्पाइक प्रोटीन हा एका अर्थानं विषाणूचा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याच्याच मदतीनं तो मानवी पेशीला चिकटतो. त्याच्यामुळं या विषाणूला काही नवे गुणधर्म प्राप्त होतील का अशी तज्ज्ञांच्या मध्ये एक शंका आहे. हे गुणधर्म कोणते? तर क्रमांक 1, त्याच्या प्रसाराचा वेग वाढेल का. क्रमांक 2, त्याच्यामुळे होणारा जो आजार आहे त्याचं गंभीरता, त्याचं गांभीर्य वाढेल का. आणि क्रमांक 3, की आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी असून सुद्धा, प्रतिकार शक्ती असून सुद्धा त्याला भेदून देखील आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची त्याची ताकद वाढेल का. हे 3 प्रश्न आपल्यासमोर आहेत. गेल्या काही काळात देशात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे सर्व राज्यांनी कोरोनाचे नियम शिथिल केले होते. प्रवासावरील निर्बंध हटवण्यात आले होते. मॉल, मार्केट पुन्हा एकदा सुरू झाले होते. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गर्दी ही या विषाणूच्या फैलावाला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आपल्याकडे जर लॉकडाऊन होऊनही जर असं वाटत असेल तर आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग, गर्दीच्या ठिकाणी टाळणं किंवा गरज नसताना एखादे सुपर स्प्रेडर इव्हेंट करणं, गरज नसताना असे मोठे इव्हेंट करून लोकांना जमवणं, हे ओमायक्रॉनसाठी फार म्हणजे आपण त्याला आमंत्रणच देत आहोत की अशा प्रकारचे इव्हेंट करून की तू ये आणि सगळ्यांना संसर्गित कर, तर हे टाळायला हवं. आणि लसीकरण, जगातल्या सगळ्या देशांचा जर डेटा पाहिला तर आपल्याला हे दिसून येतं, जर लस घेतली तर आपण पूर्वी 30-35% जेवढं सुरक्षित होतो त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला सुरक्षितता मिळते. ओमायक्रॉन विषयी फारशी माहिती समोर आली नसली तरी त्याची लक्षणं अत्यंत साधी असल्याचं आजवरच्या निरीक्षणातून आढळून आलंय.
विशेषतः तरुणांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला असला तरी त्याची तीव्रता अद्याप उघड झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेमधलं प्रिटोरिया सारखं राज्य असेल किंवा आणखी काही भागामध्ये दिसतंय असं की प्रसाराचा वेग निश्चितपणे वाढलेला आहे. तथापि जे रुग्ण आढळत आहेत जर तिथल्या डॉक्टरांच्या ज्या काही मुलाखती आणि जी माहिती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते आहे त्या जर आपण बारकाईनं वाचल्या तर कळतं असं की 40 वर्षाच्या खालील लोकांच्यामध्ये मुख्यत्वे संसर्ग आहे. संसर्गामध्ये खूप थकवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फटीक हे मुख्य लक्षण आहे आणि या विषाणूमुळं जे सध्या पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये रुग्णालयामध्ये भरती होण्याचं प्रमाण वाढलेलं नाही किंवा मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे अशातला भाग नाही. त्याच्यामुळं आजाराचं गांभीर्य किंवा त्याची सिव्हिरिटी ही वाढलेली नाही असं आत्ता तरी जे काही 5-7 दिवसातला जो डेटा त्यातून दिसतं आहे. गेल्या 2 वर्षात जगानं कोरोनाच्या अनेक व्हेरियंटचा सामना केलाय. डेल्टा पाठोपाठ आता ओमायक्रॉननं जगाला विळखा घातलाय. मात्र भविष्यात आणखी काही व्हेरियंट समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओमायक्रॉन हा काही शेवटचा म्युटेशन नसेल, याच्यापेक्षाही वेगळी म्युटेशन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण होणं, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग वापरणं हाच एक आपल्याकडे सध्या उपाय आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांना देखील ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र इस्रायलच्या आरोग्य विभागानं वेगळाच दावा केलाय. बूस्टर डोस अर्थात कोरोनाचा तिसरा डोस घेतलेल्या नागरिकांना ओमायक्रॉनची बाधा झाली नसल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय. लस घेतलेल्या लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग दिसून आलेला नाहीये. त्याचं कारणही तसंच आहे, कारण इस्रायलमध्ये जवळपास बूस्टर डोस झालेले आहेत, म्हणजे 3 लसीचे डोस भरपूर लोकांना झालेले आहेत. कदाचित बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनचा संसर्ग कमी होत असेल किंवा जरी संसर्ग झाला असेल त्या लोकांना तर ते कोणत्याही प्रकारचे सिम्पटम त्यांच्यामध्ये दिसून येत नसतील, तोही एक अंदाज आहे. आजवर आलेल्या साथीच्या आजारांच्या इतिहासावर नजर टाकल्यास एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे काही काळानंतर साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवता येतं. काही काळानंतर कोरोनाच्या बाबतीत देखील हे पाहायला मिळेल अशी तज्ज्ञांना आशा आहे. आपण पाहतो की पॅन्डेमिक ही अनेक लाटांमध्ये येतात आणि मग त्याच्यानंतर ती ओसरतात, तर तसं या बाबतीतही होईल. फक्त प्रश्न असा आहे आणि तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये की हे कधी होणार. मला वाटतं की त्या प्रश्नाचं उत्तर हे काळाच्या उदरात दडलेलं आहे, ते कुणीच सांगू शकणार नाही की हे कधी होणार. परंतु निश्चितपणे काही लाटांच्या नंतर तो ओसरणार आहे हेही तेवढंच खरं आहे. कोरोनावर पूर्णपणे लगाम लावणं सध्या शक्य नसलं तरी त्याच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार रोखणं आपल्या हातात आहे. कोरोना नियमांचं पालन केल्यास ओमायक्रॉनला आता रोखता येणार आहे. पुण्याहून चंद्रकांत फुंदेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाही आहे. ओमायक्रॉनच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. घरातून बाहेर पडत असताना मास्क आठवणीने लावा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. शासनाने आखून दिलेल्या या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करा आणि सुरक्षित राहा. नमस्कार.